कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी आता जगावर एक नवं संकट घोंगावत आहे, ज्याला काली मौत असंही म्हटलं जात आहे. सध्या याचे मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. खरंच अशी महामारी येऊ घातली आहे का? झी 24 तासनं या मेसेज मागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जगावर घोंगावत आहे काली मौतचं महासंकट. महाभयानक प्लेग घडवणार मृत्यूचं तांडव. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? कोरोनाचं संकट कमी होत असतानाच जगावर दुसरं महाभयानक ब्युबोनिक प्लेगचं संकट घोंगावतंय. या प्लेगनं आतापर्यंत कोट्यवधी लोकांचा बळी गेलाय. काली मौत या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्लेग बाबत एक मेसेज वेगानं व्हायरल होतोय. रशियातल्या एका डॉक्टरच्या नावानं व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पहा. वाढतं तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंगची समस्या रोखण्यासाठी प्रत्येकानं काम करणं आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं तर ब्युबोनिक प्लेगचा धोका अटळ आहे. रशियातील सुप्रसिद्ध डॉक्टर ॲना पोपावा यांनी हा धोक्याचा इशारा दिलाय. गेल्या काही दिवसात रशिया, चीन आणि अमेरिकेत प्लेगच्या काही केसेस समोर आले आहेत. त्यामुळे येत्या काळात जगभरात प्लेग वेगानं पसरू शकतो असा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आलाय. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं झी 24 तासनं या मेसेज मागचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी वैद्यकीय तज्ज्ञांना भेटले तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा. की प्लेग पुन्हा यायची शक्यता आहे. गो ग्लोबल वॉर्मिंग आणि इतर जे काही ॲटमॉस्फेरिक चेंजेस झाले त्यामुळे पुन्हा हा वाढायची शक्यता वर्तवली आहे. पण सध्या तरी तसे कुठेही त्याचे संकेत नाही किंवा त्याबद्दल काही आपल्याला सूचना गाईडलाईन्स काहीच मिळालेलं नाही. पण कोणी याच्याने घाबरून जाऊ नये. हा दावा एका रशियन डॉक्टरनं केलाय. WHO यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे या दाव्यावर कितपत विश्वास ठेवायचा याबाबत शंका आहे. प्लेग बाबत रशियन डॉक्टरांनी केलेल्या दाव्याला WHO सह जगभरातील इतर कोणत्याही आरोग्य संघटनांनी पुष्टी दिलेली नाही. शिवाय भारतातही अशा कोणत्याही आजाराचे रुग्ण सापडलेले नाहीत. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल होत असलेला मेसेज असत्य असल्याचं स्पष्ट झालंय. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास. परतीच्या पावसानं गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक धास्तावलाय. सध्या जिल्ह्यात हलक्या वाणाच्या धान पिकाची कापणी सुरू झाली आहे. धान कापल्यानंतर काही दिवस शेतातच वाळवण्यासाठी ठेवला जातो. मात्र परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचतं. त्यामुळे ओलं धान कुठे ठेवावं हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वरोली इथल्या सुनील नाटकर हे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. काल संध्याकाळी गुरांना चारा आणण्यासाठी ते शेतात गेले होते. त्यावेळी अरुणावती नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ते वाहून गेल्याची माहिती मिळते. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. जिल्हा प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे